दृष्टांत इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आपण वे लॉज ऑफ मोशन या पाठाबद्दल चर्चा करत आहोत आणि यातील आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला समजून घेतलेला घटक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तर हे अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन एक्झाम्पल की ज्याने तुमचे सगळे कन्सेप्ट हे पुन्हा एक वेळेस लेअर होतील आणि त्यामध्ये तुम्ही देखील सहभाग घ्या, तुम्ही देखील आपल्या नोटबुक घ्या आणि त्यामध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर मग यासाठी मी आपल्या समोर घेऊन आलो आहे पहिलं एक्झाम्पल की या ठिकाणी दिसतंय की राहुल वॉक्स वन राउंड. म्हणजे यावरून तुम्ही समजून घ्या की या ठिकाणी आपण एक जो वॉकिंग एरिया आहे या एक ट्रॅक म्हणतो आपण त्याला, तो ट्रॅक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या ट्रॅक वरती राहुल हा एक पॉइंट पासून निघतोय आणि तो एक राउंड कम्प्लीट करतोय. म्हणजे तो एक पॉइंट पासून निघाला आणि पुन्हा एक राउंड कम्प्लीट करून एक पॉइंट वर येऊन थांबला. तर मग या केस मध्ये त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्याची झालेली डिस्प्लेसमेंट ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही देखील फाइंड करा आणि बरोबर येतं का ते चेक करा. चला तर मग पुन्हा एक वेळेस इथे लक्ष द्या. मग राहुलने जर एक राउंड कम्प्लीट केला आहे तर त्या ठिकाणी त्याचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय त्याने, तर यासाठी पुन्हा तुम्हाला आठवण करावं लागेल डिस्टन्सची डेफिनेशन. तर काय होते डिस्टन्सची डेफिनेशन? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड, म्हणजे जी ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे त्याची जी लेंथ आहे ती आपलं डिस्टन्स असणार आहे. आणि ते ऍक्च्युअल किती ट्रॅव्हल केले, आता या ठिकाणी हे सर्क्युलर ट्रॅक आहे तर त्यामुळे आपण कधी स्केलने ते मोजू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो सरकमफरन्स ऑफ सर्कल आणि तो फॉर्म्युला आपण लिहित असतो 2πr. मग या 2 आणि इथं पाय हे तुम्हाला माहित आहे आणि आर म्हणजे काय तर रेडियस ऑफ अ सर्कल. आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बघा रेडियस ऑलरेडी दिलेली आहे, ती किती आहे 35 मीटर. यामध्ये ते व्हॅल्यूज टाकूया 2 × 22/7 मल्टिप्लाय बाय आपली जी रेडियस आहे ती 35 मीटर. मग इथं बघा कॅल्क्युलेशन 7 × 7 × 7 × 5 = 35. मग इथं आपण पुढील कॅल्क्युलेशन करू शकतो 5 × 10 × 10 × 220 म्हणजे या ठिकाणी आपलं जे डिस्टन्स आहे ते आहे 220 मीटर. किती आले तर मग हे 220 मीटर हे आपलं काय आहे तर डिस्टन्स की जे राहुलने ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यानंतर मग आता आपण पाहूया डिस्प्लेसमेंट किती आहे. तर यासाठी तुम्हाला पुन्हा आठवण करावं लागेल डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय होती. तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन सांगाल का बरं? तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. अरे या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट म्हणजे राहुलने ए पॉइंट पासून स्टार्ट केलं आणि तो पुन्हा ए पॉइंट वर येऊनच थांबलाय. म्हणजे जो त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे तोच त्याचा फिनिशिंग पॉइंट आहे. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स काहीच नाही, म्हणजे ते 0. म्हणून याचा अर्थ डिस्प्लेसमेंट पण काय येणार तर 0 मीटर. तर मग आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे वळूया. हे थोडं मी दूर लिहितो. मग या ठिकाणी तुम्हाला एक कार दिसत आहे. तर ही कार ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाणार आहे आणि ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं जे अंतर आहे ते दिलेलं आहे. ते किती आहे मग? 400 मीटर. आणि हे 400 मीटर ती ए पॉइंट पासून जाऊन बी पॉइंट पर्यंत थांबल्यास त्याने किती अंतर ट्रॅव्हल केले हे काढून घ्यायचं असेल तर ते किती आहे 400 मीटर. बरोबर. आणि त्याचा डिस्प्लेसमेंट किती आहे कोण सांगणार बरं? तर बघा
displacement. आता displacement की definition, shortest distance between starting point and finishing point. अरे मग starting point आणि finishing point यांचं देखील अंतर किती आहे? 400 मीटर. म्हणजे जर यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो मित्रांनो, एक एकदम महत्त्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, नीट ऐका. जेव्हा ऑब्जेक्ट किंवा एखादी कार, एखादी वस्तू जेव्हा एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असते तेव्हा त्याचे त्याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सारखंच असणार आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय मित्रांनो, जेव्हा एखादी कार एक स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्या ठिकाणी त्याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघ सारखंच असणार आहे. आणि पुन्हा पहिल्या एक्झाम्पल वर येऊया. या ठिकाणी डिस्टन्स होते 220 मीटर आणि डिस्प्लेसमेंट होते 0 मीटर. म्हणजे यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की डिस्टन्स हे कधीही 0 असत नाही, परंतु डिस्प्लेसमेंट हे 0 असू शकते. हे लक्षात घ्या. आता मला खात्री आहे की तुम्हाला हे दोघं एक्झाम्पल्स ही समजले आणि त्यावरून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर झालेले आहे. आता त्यानंतर आपण दोन फॉर्म्युले समजून घेणार आहोत. तर पहिला फॉर्म्युला आहे स्पीडचा. आपण अनेक वेळेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द वापरत असतो, फॅन किती स्पीडने फिरतोय, तो किती जोरात गाडी चालवतो, किती स्पीडने गाडी चालवतो. एखादी रनिंगची कॉम्पिटिशन आपल्या शाळेत होते तेव्हा देखील आपण म्हणतो किती स्पीडली पळाला तो आणि त्यामुळेच त्याचा एक नंबर आला. मग स्पीड जेव्हा आपण बोलत असतो तर स्पीड म्हणजे नेमकं काय, तर त्याचा फॉर्म्युला बघा. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन म्हणजे डिवाइड टाइम रिक्वायर्ड. म्हणजे स्पीड म्हणजे काय असतं, तर त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तितक्या वेळेमध्ये. आता हा झाला स्पीडचा फॉर्म्युला. त्यासोबतच आपण व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलाकडे वळूया. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे डिवाइड बाय टाइम. मग दोघं फॉर्म्युल्यांमध्ये काय डिफरन्स आहे कोणी सांगू शकाल का? तर बघ, तर डिस्टन्स जेव्हा आपण स्पीडचा फॉर्म्युला लिहत असतो त्यामध्ये टोटल डिस्टन्स म्हटलं गेलेलं आहे, टाइम रिक्वायर्ड टाइम तर लागणारच आहे. आणि जर तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला दोघं कम्पेअर केले तर खाली टाइम रिक्वायर्ड टाइम लागणारच आहे, परंतु स्पीडच्या फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स म्हटलंय आणि व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो हा फरक. यावरून आपण अनेक असे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. तर आता पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आज इथंच थांबूया. धन्यवाद.